बीबी का मकबरा फिरायला आलो तो, बट भूषणचं असं म्हणणं आहे की तो 8th स्टँडर्डला भूषण इथे आला होता, व्हिजिट दिली होती त्याने आणि पूर्ण मूड ऑफ झाला भाऊचा, भूषणचा. कारण त्याचं म्हणणं असं आहे की त्यावेळेला जे हे होतं बीबी का मकबरा तो आता तसा नाही राहिला आहे. मीन्स त्याचं जे सौंदर्य आहे ते टिकवून नाही ठेवता आलं. दूरवस्था बघून वाईट वाटतंय, कारण आत्ता बरेचसे लोक पण तेच बोलत होते भूषण, माहिती आहे, मध्ये पण तेच झालं की खूपच वाईट कंडिशन केली म्हणे यांनी. चला एक गार्डन तर आहे, चांगली गोष्ट आहे बघण्यासारखं. गार्डन मध्ये यायचे 25 रुपये पर हेड. तर व्लॉग तर इथेच संपवेल मी, कारण काही आहे नाही दाखवण्यासारखं काही खास. बस एवढंच, भारताचा इतिहास आहे, या भेट द्या आणि काय बोलणार पुढे. बस व्लॉग संपवतो आणि भूषण नाशिक निघतोय, मी धुळे. तर पुढे जसंही होईल औरंगाबाद वगैरे तर व्हिडिओज वगैरे बनतील. आणि गुड न्यूज पण आहे औरंगाबादला, बोल ना. आणि एक यार गोष्ट, मी बऱ्याच वेळा बोलत आलेलो यार, हे जसं आता इथे लिहिलंय आकाश स्वाती वगैरे, हे करू नका यार. ज्या लोकांनी हे बनवलेलं आहे ना, ज्यांनी बनवलं होतं त्यांची आठवण आहे, ते त्यांचीच आठवण राहू द्या. उगच करून कारून आता इथे लिहिलंय, काय लिहिलंय यार, आया शरेख लव, चुकीच्या गोष्टी यार. एक तुमचे नाव गोंधून काय प्रूफ करणार तुम्ही, तुमचं प्रेम आहे तुमच्याकडे ठेवा ना, कशाला अशा फालतू गोष्टी करून ठेवतात. किती गोंधलेले यार, किती के दिसत असेल तर दिसेल तुम्हाला. चुकीच्या गोष्टी यार, हे चुकीच्या. जे पण माझे व्हिडिओज बघताय त्यांना एकच गोष्ट सांगेल की अशा जागांवर जर आले ना, हिस्टॉरिकल प्लेसेस झाले किंवा मंदिर वगैरे झालं, यार सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या मागे, डोंगराच्या मागे जर कोणी फेरी मारली असेल ना, तर त्याला माहीत असेल की तिथे काय काय नावं गोंधून ठेवलेले आहेत, ज्या खरंच चुकीच्या गोष्टीत नाही करायला हवं. असं हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, देवदर्शनाला लोक येतात यार, काय जाऊ दे. भूषणला बाईक करायची वेळ तर झालेली आहे, कारण तो परत येईलच धुळे. कधी येतोय मग परत? 3 तारखेला. काय 3 तारखेला, दिवाळीत आम्ही दोघं घरीच आहोत, तोपर्यंत माझे केसही वाढतील. आणि काही नाही, मजा आली, 5 दिवस औरंगाबाद होतो. कसा होता एक्सपिरियन्स? चांगला होता, मस्त आहे सिटी, छान आहे. आणि पुढच्या प्लॅनबद्दल पुढे माहीत पडेल तुम्हाला. तेच सारखं सारखं एकच गोष्ट, औरंगाबादला गुड बाय नाही बोलत आहे, काही वेळेसाठी बाय बोलतोय. तर आहे आता जाय जाय, बाकी बस तेच, भेटूत बोलूत आणि जे पण असेल ते सर्व गोष्टी दाखवूत. हॅप्पी दिवाळी. आणि हा, सर्वांना हॅप्पी दिवाळी. कदाचित दिवाळीमध्ये ब्लॉग नाही बनू शकलं तर ॲडव्हान्स पण सर्वांना हॅप्पी दिवाळी. आणि आज उद्या परवा जे पण सण आहेत, सर्व सणांचे तुम्हाला शुभेच्छा. शांततेत बनवा, सुखात बनवा, फटाके फोडा. मी फटाक्यांबद्दल काही बोलणार नाही. नॉईस पॉल्युशन कमी करा, एअर पॉल्युशनही कमी करा, बट दिवाळी साजरी करा. ये आणि फराळ खा. ज्यांना डायबिटीज असेल त्यांनी कमी खा, ज्यांना नसेल त्यांनीही खा. आणि स्वतःच्या शरीराची आणि घरच्यांची काळजी घ्या. तर चला गुड बाय, भेटूत अशाच कोणत्या तरी व्लॉगमध्ये. तोपर्यंत